सगळ्यांचे स्वागत आहे कुकिंग तिकीट मराठीमध्ये। हिवाळा सुरू झाला की आपल्यापैकी बऱ्याच जणांना सर्दी खोकल्याचा वर्षभर त्रास होत असतो। आज आपण सर्दी खोकल्यासाठी घरगुती साहित्यातच अगदी रामबाण असं घरगुती औषध किंवा चाटण कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत। ही माझ्या आजीची रेसिपी आहे। व्हिडिओ पूर्ण पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्दी खोकल्याचं हे चाटण किंवा औषध बनवण्यासाठी इथे मी एक कप आलं घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने वरचं साल काढून छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये मी हे आलं घेतलेलं आहे। वजनी म्हणाल तर 100 ग्रॅम हे आलं आहे। त्यानंतर आपल्याला इथे एक मिक्सरचं जार लागणार आहे आणि मिक्सरच्या जारमध्ये हे आलं आपल्याला घालायचं आहे आणि पाणी न घालता आपण याची छान पेस्ट करून घ्यायची आहे। जशी आपण आलं लसूण पेस्ट करतो अगदी तशीच आपल्याला फाईन अशी अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायची आहे। तुम्हाला गरज वाटलीच तर 1/2 चमचा तुम्ही इथे पाणी घालू शकता। त्यानंतर सेम कपने 1 कप आपण सैंदव गुळ वापरलेला आहे। हे चाटण बनवण्यासाठी शक्यतो काळाच गुळ वापरा, त्याला सैंदव गुळ म्हटला जातो। थोडाशा काळ्या रंगाचा असतो किंवा पावडर फॉर्ममध्ये सुद्धा तुम्हाला हा गुळ मिळतो। आता हे सुद्धा गुळ घालून आपण याचं छान पेस्ट करून घेणार आहोत। लक्षात ठेवा, अशा पद्धतीची पेस्ट करण्यासाठी आपण इथे पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही। तुम्हाला गरजच वाटली तर इथे 1/2 चमचा तुम्ही पाणी घालून पेस्ट करू शकता। त्यानंतर इथे किचन प्लॅटफॉर्मवर मी अशा पद्धतीचं एक पॅन घेतलेलं आहे। तुम्ही कढई किंवा टोपसुद्धा घेऊ शकता आणि आलं आणि गुळाची पेस्ट आपण या पॅनवर घालणार आहोत। हे पॅन अजून आपण गॅसवर ठेवलेलं नाही, किचन प्लॅटफॉर्मवरच आहे। त्यानंतर आपण आणखीन यामध्ये काही जिन्नस ॲड करणार आहोत। तर इथे सर्वप्रथम मी ते 1/2 चमचा भरून सैंदव मीठ घेतलेलं आहे। खनिज मीठ किंवा सैंदव मीठ, काळं मीठ अशा बऱ्याच नावाने याला ओळखलं जातं। सर्दी खोकल्यासाठी खूप उपयुक्त असा हा सैंदव मीठ असतं। त्यानंतर मी इथे 1/2 चमचा भरून हळद घेतलेली आहे, जी आपण रोजच्या जेवणात वापरतो तीच हळद आहे। आता त्यानंतर इथे मी घरी बनवलेलं गाईचं साजूक तूप घेतलेलं आहे 1/2 चमचा भरून। तुमचं विकतचं तूप असेल ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। शक्यतो गाईचंच तूप घ्या आणि घरी बनवलेलं तूप असेल तर खूपच बेस्ट। तर मी इथे अशा पद्धतीने ही सर्व जिन्नसं छान एकत्र करून घेतलेली आहेत, तुम्ही इथे बघू शकता। तर इथे अशा पद्धतीने आपल्याला ही सर्व जिन्नसं छान एकत्र करून घ्यायची आहेत। तर इथे सर्व जिन्नसं छान एकत्र करून झाल्यानंतर आपण हे पॅन उचलून आता गॅसवर ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरच आपल्याला ही सर्व जिन्नसं छान शिजवून घ्यायची आहेत। जोपर्यंत ही सर्व जिन्नसं थोडीशी घट्टसर होत नाही आहे, थोडीशी नॉर्मल अशी चिकट होत नाही आहे, आपल्याला 1 किंवा 2 तारी असं टेक्स्चर करायचं नाही आहे, फक्त आपल्याला नॉर्मल असं चिकट करून घ्यायचं आहे। तर हाय फ्लेमवर 5 ते 6 मिनिटातच चिकट व्हायला हे मिश्रण सुरुवात होते आणि सतत अशाच पद्धतीने आपल्याला मिक्स करत राहायचं आहे किंवा हे ढवळत राहायचं आहे, जेणेकरून हे सर्व जिन्नसं तळाला चिटकू नये। तर तुम्ही इथे बघू शकता हाय फ्लेमवर आपण हे असंच हे ढवळत राहणार आहोत आणि हे छान घट्टसर असं शिजून घेणार आहोत। तर इथे अशा पद्धतीने टोटली 5 मिनिटं झालेली आहेत आणि हे मिश्रण छान घट्टसर झालेलं आहे आणि याचं टेक्स्चरसुद्धा थोडंसं बदललेलं आहे आणि याचा रंगही थोडासा काळपट झालेला आहे। अशाच पद्धतीच्या रंगावर, अशाच पद्धतीच्या टेक्स्चरवर आपल्याला हे औषध किंवा साठवून शिजवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम तुमच्या गरजेनुसार तुम्ही मध्यम किंवा हाय ठेवू शकता। तर एकदा आपण हे मिश्रण तपासून घेऊ। अशाच पद्धतीचं व्यवस्थित चिकट झालेलं आहे, हाताला चिकट लागलं आणि थोडंसं घट्ट लागलं की आपण गॅसची फ्लेम आता बंद करून घेणार आहोत। गॅसची फ्लेम बंद ठेवली तरी हे मिश्रण गरम असतं म्हणून हे सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे। टोटली 6 मिनिटंच लागलेली आहेत हे मिश्रण शिजवण्यासाठी। तर इथे अशा पद्धतीने आपल्याला हे छान मिश्रण कोमट करून घ्यायचं आहे। तर मी इथे छान हे मिक्स करत राहिलेली आहे आणि किचन प्लॅटफॉर्मवरून हे आपण पॅन काढून घेतलेलं आहे आणि हे अशाच पद्धतीने आपल्याला मिक्स करत राहायचं आहे आणि छान कोमट करून घ्यायचं आहे।
तर या मिश्रणाचं किंवा चाटण्याचं तुम्ही इथे टेक्स्चर बघू शकता. इतपतच आपल्याला हे घट्ट करून घ्यायचं आहे, यापेक्षा जास्त घट्ट करायचं नाही. आता या स्टेजला इथे आपण एक खास असा इंग्रेडियंट्स वापरलेला आहे, हनी वापरलेला आहे, म्हणजे मध वापरलेला आहे. दोन मोठे चमचे भरून मी इथे मध वापरलेला आहे. मिश्रण छान कोमट झाल्यानंतरच आपल्याला मध वापरायचं आहे. तुम्ही जर हे चाटण लहान मुलांसाठी सर्दी खोकल्यासाठी बनवत असाल तर 4 ते 5 मोठे चमचे भरून तुम्ही इथे मध वापरायचं आहे, कारण आलं थोडंसं तिखट असल्यामुळे लहान मुलं हे खाणार नाही, म्हणून मध असल्यामुळे थोडंसं हे गोड होईल. मध घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यातच सर्दी खोकल्यासाठी रामबाणाचं चाटण किंवा औषध आपलं तयार झालेलं आहे. एखाद्या काचेच्या बरणीमध्ये तुम्ही हे छान थंड झाल्यानंतर भरून ठेवू शकता. फ्रीजमध्ये वगैरे न ठेवता बाहेरच हे छान 20 ते 25 दिवस सहज राहतं. तर इथे अशा पद्धतीने आपलं मस्त परफेक्ट असं चाटण तयार झालेलं आहे. सर्दी खोकला झाला की अशा पद्धतीचं चाटण आपण 1/2 चमचा सकाळी, 1/2 चमचा संध्याकाळी आणि 1/2 चमचा रात्री झोपताना अशा पद्धतीचं चाटण आपल्याला चाटून खायचं आहे. आणि त्यानंतर 1 ते 1.5 तास बिलकुल पाणी प्यायचं नाही. अशा पद्धतीचं चाटण तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. सर्दी खोकल्याला तुम्हाला चाटण आवडत नसेल तर तुम्ही ह्याचा काढासुद्धा बनवून इन्स्टंट सेम पद्धतीने वापरून पिऊ शकता. मस्त कोमट पाणी घ्यायचं आहे 1/2 ग्लास आणि त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास आपल्याला हे चाटण घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीचं गरमागरम आपल्याला हा काढा पिऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर 1 ते 1.5 तास आपल्याला बिलकुल पाणी प्यायचं नाही. तर अशा पद्धतीची सर्दी खोकल्यासाठी रामबाण घरगुती औषध पद्धती किंवा चाटण माझ्या आजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स फॅमिलीसोबत रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.